महाविकास आघाडीचा जागा वाटपात सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळणार, काँग्रेसला 110 जागा जाणार, त्यामध्ये 5 जागा चर्चेअंती कमी जास्त होणार, शिवसेना 90 तर शरदचंद्र पवार पक्षाला 75 जागा मिळणार। माजी खासदार निलेश राणे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार, घोषणेनंतर सोशल मीडिया प्रोफाइलवर शिवसेनेचा लोगो अपलोड केला। दिंडोशी मतदारसंघातून संजय निरुपम तर कलिनातून राहुल कनाल यांच्या शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। धुळ्यामध्ये महाविकास आघाडीकडून अनिल गोटे लढणार तर भाजपकडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर, उद्या मातोश्रीवर अनिल गोटे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार। महादेव बाबर यांच्या कार्यकर्त्यांचं मातोश्रीबाहेर शक्तीप्रदर्शन, हडपसर मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा ही कार्यकर्त्यांची मागणी। अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार, उमेदवारी अर्ज भरण्याआधी सना मलिक शक्तीप्रदर्शन करणार। केदाहेर यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं देवळ्यामध्ये राजीनामा सत्र, नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह नाशिकच्या देवळा नगरपंचायतीच्या 15 नगरसेवकांचा राजीनामा। कुलाबा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांना उमेदवारी, त्यामुळे नाराज राज पुरोहितांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर लगेच राहुल नार्वेकरांनीही फडणवीसांची भेट घेतली। मुलाच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक फडणवीसांच्या भेटीला, त्यांचे बंधू अमल महाडिक यांना भाजपकडून कोल्हापूर दक्षिणची उमेदवारी, मुलगा कृष्णा महाडिकला कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न। निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, घड्याळ हेच चिन्ह कायम राहणार, घड्याळ चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी फेटाळली। भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी फडणवीसांची भेट घेतली, पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची फडणवीसांसमोर नाराजी बोलून दाखवली, त्यामुळे त्यांची नाराजी दूर होणार का याकडे लक्ष। राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणेंनी अजित पवारांची भेट घेतली, गायत्री शिंगणे राजेंद्र शिंगणेंच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा प्रचार सुरू, आमदार संजय केळकरांनी दमाणी दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन भाजपच्या घर चलो अभियानाची सुरुवात केली। गायक आनंद शिंदे शरद पवारांच्या भेटीला, मुलाला शिर्डी किंवा दक्षिण सोलापूरमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही। मध्य नागपूर मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या भास्कर परातेंनी उमेदवारी अर्ज घेतला, मध्य नागपुरात भाजपचे विकास कुंभारे विद्यमान आमदार, त्यामुळे हे दबावाचं राजकारण असल्याची चर्चा। कुस्तीगर संघटनेचे अनेक पैलवान राष्ट्रवादीत, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।